दुधमी नावाचा एक राजा होता। त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती। एकदा ती मुलगी नदीवर आंघोळ करायला गेली आणि परत येताना जंगलातला एक रस्ता प्रकाशाने भरून गेलेला तिला दिसला। प्रकाश कसला पडलाय म्हणून ती बघायला गेली तर एका साळूच्या तोंडात एक सुंदर फूल होते। त्या फुलाचा तो प्रकाश होता। राजकन्याने फूल मागितल्यावर साळूने ते तिला दिले। तेच ते चित्रलेखा फूल। ते फूल घेऊन ती घरी आली। राजाला ते फूल पाहून अतिशय आनंद झाला। पण त्याने पण केला की ह्या फुलाचे जोडीचे दुसरे फूल जो कोणी आणून देईल त्याच्याशीच मुलीचे लग्न करीन। अनेक राजपुत्र तिला मागणी घालायला आले परंतु त्यांना कोणालाही दुसरे फूल आणता आले नाही। फूल आणता आले नाही की राजा त्यांना तुरुंगात टाकी आणि मारीसुद्धा। आता काय झाले की एक म्हातारी होती, विधवा। तिला पोसले नावाचा एक मुलगा होता। तो गावातल्या लोकांची गुरे सांभाळायचा आणि आपला चरितार्थ चालवायचा। एकदा पोसल्या गुरांना रानात सोडून दुपारी भाकरी खायला घरी आला। भाकरी खाल्ल्यावर त्याला गाढ झोप लागली। अगदी संध्याकाळच्या सुमाराला तो जागा झाला आणि मग त्याला गुरांची आठवण आली। तो रानात धावला तर गुरं काही त्याला परत मिळेनात आणि पाहतो तर गुरांनी एका सावकाराचे शेत खाऊन साफ केलं होतं। आता सावकार आपल्याला बडवील या भीतीने गुरांना तेथेच टाकून पोसल्या पळाला आणि दूर जंगलात गेला। तिथे त्याला एक देवीचे देऊळ दिसले। देवीचे देवळात तिथे मूर्ती मागे पोसल्या लपला। त्या देवळात एक वाघीण आणि तिची पिल्ला आली। पिल्लांनी वाघिणीला विचारले, आई आज रात्री आपल्याला कुठे शिकार करायचे? वाघीण म्हणाली, बाळांनो आपल्याला कुठेही जायचं नाही। दुधमी राजाने आज खूप राजे मारलेले आहेत, तेथे आपण जाऊ आणि त्यांचे मांस खाऊ। पिल्लांनी विचारले, का आई दुधमी राजाने त्या राजांना का बरं मारले? तेव्हा वाघीण म्हणाली, त्याने पण केलं आहे की जो कोणी चित्रलेखा फूल आणून देईल त्याच्याशीच राजकन्याचे लग्न करायचे। तो पण ह्या राजपुत्रांना पुरा करता आला नाही म्हणून दुधमी राजाने त्यांना कैदेत टाकले आणि मारले। एवढे बोलून ती वाघीण आणि तिची पिल्ले बाहेर निघून गेली। त्यांचे बोलणे ऐकून पोसलेला फार आनंद झाला आणि काही करून आपण ते चित्रलेखा फूल मिळवायचेच आणि राजकन्याशी लग्न करायचे असा निश्चय त्याने केला। सकाळ झाल्यावर पोसल्या दुधमी राजाच्या वाड्यात गेला आणि म्हणाला, मी दाखवतो चित्रलेखा फूल आणून। पोसल्याचा अवतार पाहून सर्व हसायला लागले पण पोसल्या डगमगला नाही। तो म्हणाला, मी जातो। मग राजाकडून चांगला पोशाख घेऊन पोसले आपल्या कामगिरीवर निघाला। पोसले आता फुलाच्या शोधात जायला निघाला। त्याने आता रंगन राजा हे नाव स्वतःचे ठेवले। मग त्याने वाटचाल सुरू केली आणि तो हळदीपुराच्या जवळ आला। हळदीपुरात हळदी राजा राज्य करीत असे। रंगनने एका पानावर मजकूर लिहिला, रंगन मोठ्या फौजेसह येतो आहे, तुम्ही मुकाट्याने शहर सोडून निघून जा नाहीतर तुमची धडगत नाही। त्याने वाईला ते पत्र हळदीच्या राजाला नेऊन द्यायला सांगितले। वाऱ्याने त्याप्रमाणे ते केले। ते पत्र पाहून हळदी राजा इतका घाबरला की तो गाव सोडून आपल्या प्रजेसह रानात वाट फुटेल तिकडे निघून गेला। काही वेळाने रंगन त्या गावात पोहोचला तेव्हा सर्व गाव निर्जन होते। त्याने पाहिले तर खाण्यासाठी त्याला काहीही नव्हते। तेव्हा त्याला राग आला। त्याने तिथे एक कडब्याचा ढीग होता, त्याला आग लावण्याचे ठरवले। तो आग लावणार इतक्यात त्याचा हात एका सुंदर मुलीने पकडला। तिचे नाव अबलावती। हळदी राजाची ती मुलगी हळदी राजा निघून गेला त्या वेळेला ती झोपलेली होती आणि पळापळीच्या गडबडीत कोणालाच तिची आठवण राहिली नाही। ती उठली त्या वेळेला सगळा गाव निर्जन होता। तेव्हा काहीतरी भय आहे असे वाटून ती कडब्याखाली लपून बसली होती। आता हा माणूस कडब्याला आग लावते असे पाहिल्यावर तिने त्याचा हातच पकडला। मी हळदी राजाची मुलगी आहे असे तिने सांगितले। तुम्ही कोण? रंगन उर्फ पोसल्या म्हणाला। मी चित्रलेखा फुलाच्या शोधात आलेलो आहे। अबलावतीला हा तरुण इतका आवडला की करीन तर ह्याच्याशीच लग्न असा तिने निश्चय केला। मग त्याला घेऊन ती आपल्या घरात गेली। सुंदर स्वयंपाक केला आणि त्याला पोटभर जेवू घातली। त्याचा चेहरा बघून तिची तृप्ती होईना। रात्री पोसल्या निजला तेव्हा त्याच्याजवळच ती निजली। मग पोसल्या म्हणाला, मी तुझ्याशी लग्न करीन परंतु चित्रलेखा फूल मिळाल्याशिवाय नाही। अबलावतीने वारंवार त्याच्याकडून लग्नाचे वचन घेतले। सकाळी हळदी राजा आला आणि आपली मुलगी सुखरूप आहे असे पाहून त्याला आनंद झाला। त्याने विचारले, एवढे मोठे सैन्य होते? ती म्हणाली, इथे कुठले सैन्य? इथे कोणी आले नाही। इथे एक तरुण मनुष्य आला आहे आणि मला तो फार आवडला आहे। त्याच्याशी लग्न मी करायचे ठरवले पण तुमची परवानगी हवी। हळदी राजालासुद्धा तरुण पाहून फार आनंद झाला।
पुढे रंगन आणि सैन्य त्यांची गोष्ट निघाल्यावर पोचल्या खूप हसू लागला आणि आपणच रंगन आहोत, सेना वगैरे काही नाही, तर ती थाप होती असे त्याने सांगितले. मग तिथून पुढे तो जायला निघाला. रंगन चालत चालत शेंद्री राज्यात आला. तिथे सर्व गाव दुःखात बुडालेले होते. गावाजवळच एक राक्षसीन राहायची आणि ती शेंद्री राज्यातील माणसांना मारून खायची. तेव्हा राजाने तिच्याशी करार केला की आम्ही तुला रोज एक गाडाभर अन्न आणि एक माणूस देत जाऊ. त्याप्रमाणे रोज नित्यनियमाने तिच्याकडे एक माणूस पाठवण्यात येत असे. असे करताना एका तरुण मुलाची पाळी आली. आईबापांचा तो एकुलता एक मुलगा होता आणि त्यामुळे त्या कुटुंबात शोकाला पारावर राहिला नाही. पोसल्याने हे पाहिले तेव्हा त्याला दया आली आणि त्या मुलाऐवजी आपण त्या राक्षसिनीकडे जायचे असे त्याने ठरवले. पोसल्या राक्षसिनीकडे जायला निघाला आणि तिच्या वाड्याच्या दारात उभा राहिला. राक्षसिनीने शेंद्री राज्याची जीवनावती ही राजकन्या ओलीस म्हणून आपल्याकडे ठेवली होती. राजा वचन पुरं करायचा चुकला तर तिने राजकन्याला मारून खायचे असे तिचे ठरलेले होते. त्याप्रमाणे जीवनावती त्या घरात होती. परंतु रंगनने पाहिले ते काही वेगळेच. राक्षसिनीने राजकन्याचे मस्तक कापून धड खाली ठेवले होते आणि मस्तकवर टांगून ठेवले होते. हे दृश्य पाहून रंगन लपून बसला. राक्षसीन केव्हा येते याची तो वाट पाहत होता. थोड्या वेळाने राक्षसीन आली. गाडाभर अन्न तिथे ठेवले होते. दोन बैल होते पण माणूस नव्हता. हे पाहून ती चवताळली. तिने त्या राजकन्याचे डोके तिच्या धडाला लावले. दोन मोर पिसे आणि काही काडे तिच्यावरून ओवाळल्या आणि मोठ्याने तिने एक मंत्र म्हटला. नंतर अमृताचे काही थेंब शिंपून तिने तिला जिवंत केले. तिला दडावून राक्षसीन म्हणाली, बोल, कुठे आहे माणूस? तुझ्या बापाने मला फसवलंय. आता मी तुला मारून खाणार. मला काहीच माहिती नाही. मी इथे मेल्यासारखी पडले होते. पण आता तर मी सर्वस्वी तुझ्या हातात आहे. तुला काय पाहिजे ते तू कर. इतक्यात रंगन पुढे आला आणि म्हणाला, मीच तो माणूस आहे. त्याबरोबर राक्षसीन त्याच्या अंगावर धावून गेली. पण धावायच्या आधी तिने एक गोष्ट केली. तिने राजकन्याचे डोकं परत कापले आणि जागच्या जागी टांगून ठेवले. तेवढ्यात रंगन दूर गेला होता. राक्षसीन त्याच्या अंगावर धावली पण तो अतिशय चपळ होता. त्याने तिला चुकवली पण शेवटी तोच थकला. थकल्याबरोबर ती त्याच्या जवळ आली. त्यावेळी मोठी चपळाई करून त्याने तलवारीने तिचे हात कापून टाकले. त्याबरोबर ती राक्षसीन तोंड उघडून त्याला गिळायला धावली. तेवढ्यात फार मोठ्या चपळाईने रंगनने तिचे डोके तोडले. राक्षसी नाता मेली. रंजनने राजकन्याचे डोके काढले, तिच्या धडाला लावले. राक्षसीन काय करते हे त्याने निरखून पाहिले होते. त्याप्रमाणे सर्व काही काम त्याने केल्यावर ती जिवंत होऊन उठून बसली. राक्षसीनेऐवजी एक सुंदर तरुण पुरुष पाहून तिला फारच आनंद झाला आणि तिचे तत्क्षणीच त्याच्यावर प्रेम बसले. लग्न करायचे तर याच्याशीच असा निश्चय पण तिने केला. मग ती दोघे आनंदात पट टाकून बुद्धिबळ खेळू लागली. खेळता खेळता रात्र संपली, उजाडले. त्यावेळेला शेंद्री राजाचा एक तंगडे नावाचा प्रधान राजकन्या जिवंत आहे की नाही ते पाहायला आला. त्या दोघांची बातचीत चालली होती. ते ऐकून त्याला वाटले की राक्षसीन करा राजकन्याची हाडे चावून खाते आहे आणि तो घाबरून पडाला. तो राजाकडेच गेला. राजा मोठे सैन्य घेऊन आला आणि त्याने राक्षसिनीच्या वाड्याला वेढा घातला. आत येऊन बघतात तर हे तरुण जोडपे पट खेळत होते आणि बोलण्यात रंगून गेले होते. हा देखावा पाहून राजाला अतिशय आनंद झाला. रंगनकडून सगळी हकीकत ऐकल्यावर त्याने ह्याच माणसाला आपला जावई करायचे ठरवले आणि त्याला घेऊन तो राजवाड्यात आला. परंतु रंगनने सांगितले, चित्रलेखा फूल मिळाल्याशिवाय मला लग्न करता यायचे नाही. ते मिळाल्यावर मी निश्चित जीवनावतीशी लग्न करीन असे वचन दिला व शेंद्री राजाला दिले व रंगन पुढे निघाला. एक तंगड्याची खूप टिंगल ह्या सगळ्यांनी केली. ते ऐकून एक तंगड्या त्यावेळेला गप्प बसला पण मनातून सूट घ्यायचा निश्चय त्याने केला. रंगनं जीवनावतीशी लग्न करण्याचे वचन दिलं आणि तो शेंद्री राज्य सोडून पुढे चालू लागला. चालता चालता वाटेत त्याला एक गुहा लागली. त्या गुहेत साधू अळमट झोपला होता. त्या साधूला पाहून त्याच्या मनात भक्ती उत्पन्न झाली आणि तो त्याची सेवा करू लागला. साधूच्या अंगावर ऊन येऊन त्याला त्रास होऊ नये म्हणून गुहेच्या दाराला त्याने पाणी बांधले आणि छाया केली. गुहा स्वच्छ झाडून काढली. असे काही महिने लोटले. एकदा गुरु आळोखे पिळोखे देताना दिसला. तो जांभयाही देऊ लागला. तेव्हा रंगनने ओळखले की आता हा जागा होतोय. कदाचित जागा झाल्यावर आपण येथे आलोय म्हणून तो आपल्याला शाप देईल. या भयाने तो लपून बसला. अळमट गुरु उठून बसला
असला गुहेचे स्वरूप पालटले होते. गुहा स्वच्छ होती. झाडाची पाने दाराला बांधलेली होती. आता सुरेख छाया होती. हे पाहून कोणीतरी आहे असे त्याला वाटले. पण गुहा इतकी प्रसन्न आणि स्वच्छ वाटत होती की अळमट संतुष्ट झाला आणि इथे जो कोणी असेल त्याने माझ्यासमोर यावे. ज्याने माझी सेवा केली असेल त्याने माझ्यासमोर यावे असे तो म्हणाला. त्याबरोबर रंगन पुढे आला. त्याने अळमटला वाकून नमस्कार केला आणि अळमटने त्याला आशीर्वाद दिला. तू इथेच राहा आणि आमची सेवा कर असे सांगितले. त्या दिवसापासून रंगन त्यांची सेवा करू लागला. रोज तो रानात जाई. तेव्हा अळमट गुरुने सांगितले की तू कुठे जा पण पश्चिमेला जाऊ नकोस, पश्चिमेला जाऊ नको असे म्हटल्यावर रंगनची उत्सुकता वाढली. पश्चिमेला आहे तरी काय ते पाहावे म्हणून तो पश्चिमेला गेला. पुढे जाता जाता त्याला दुधाळे तळे लागले. ते तळ्याच्या काठी तो जरासे थांबला तोवर एक आश्चर्य घडले. आकाशातून एक रथ खाली उतरला आणि त्यातून सात अप्सरा सात बहिणी खाली उतरल्या. त्यातील सर्वात थोरली चित्रलेखा सर्वात सुंदर होती. खाली उतरल्यावर चित्रलेखाने एक बी पिरले. त्याला पाणी घातले. त्याबरोबर एक भला मोठा थोरला आकाशाला भिडणारा वटवृक्ष तयार झाला. त्या वटवृक्षावर त्या अप्सरांनी एक पोपटाचा आणि एक मैनेचा पिंजरा टांगून ठेवला. खाली बुंद्याला एक गाढवाला बांधले आणि मग आपल्या साड्या उतरून कपडे काढून त्यांनी ते सर्व कपडे त्या झाडावर टांगून ठेवले आणि ते तळ्यात न्हायला शिरले. त्याबरोबर रंगनने त्यांची वस्त्रे काढून घेतली आणि धूम ठोकली. त्याबरोबर गाढव ओरडू लागले. वटवृक्ष जोरजोराने हलू लागला. पोपट व मैना धावा धावा उठा चोराने कपडे नेलेत असे ओरडू लागली आणि त्या सातही बहिणी पाण्यातून वर आले. त्यांनी रंगनचा पाठलाग सुरू केला. त्याला हाका मारले. त्याबरोबर रंगनने मागे वळून पाहिले आणि आश्चर्य असे की मागे वळून पाहताच त्याची राख रंगोळी होऊन गेली. गुरु अळमटने संध्याकाळपर्यंत वाट पाहिली. रंगन आला नाही तेव्हा तो समजून गेला की रंगन निश्चित आपली आज्ञा मोडून पश्चिमेला गेला आहे आणि त्याच्यावर संकट कोसळले आहे. तेव्हा तो स्वतः दुधाळ्या तळ्यावर गेला. तेथे त्याला रंगनच्या राखेचा ढीग पडलेला दिसला. पण ती राख स्वच्छ नव्हती. तिच्यात अप्सरांनी हागून उतून ठेवले होते. अळमट गुरुने ती राख स्वच्छ केली आणि त्या राखेची एक मनुष्यकृती केली. मग तिच्यावर थोडेसे अमृत शिंपून आणि मंत्र म्हणून त्याने रंगनला जिवंत केले. त्यानंतर रंगनला त्याने दुधाळे तळ्यावर जाण्यासाठी एक दोरी घे आणि त्या दोरीने झाड बांध, चणे घे आणि त्यांना मेन लाव आणि ते महिनीला दे आणि थोडासा कडबा घे आणि तो गाढवा पुढे टाक असे सांगितले. त्याप्रमाणे ह्या सर्व जिन्सा घेऊन दुसऱ्या दिवशी रंगन दुधाळे तळाकडे गेला. सात बहिणी अगोदरच न्हायला बसल्या होत्या. त्यांची वस्त्रे झाडावर टांगलेली होती. रंगनने गाढवाला चारा दिला. झाडाला दोरीने घट्ट बांधले. पोपट मेनेला मेन लावलेले चणे दिले. त्याबरोबर त्यांची तोंडे चिटकून बसली. झाडाला हलता येईना आणि गाढव कडबा खाण्यात गुंतल्यामुळे त्याला आवाज करता येईना. रंगन कपडे घेऊन पळून गेल्यावर काही वेळाने गाढवाचा चारा संपला. त्याने ओरडायला सुरुवात केली. झाडाने हालचाल करून दोरी तोडली. ते हालायला लागले आणि पोपट व मेनेला मेन नाहीसे झाल्यामुळे ओरडता आले. त्याबरोबर अप्सरा धावले. परंतु रंगन त्यांचे कपडे घेऊन अळमट गुरुच्या गुहेत आत पोहोचला होता. अप्सरा येत आहेत असे पाहून अळमट गुरुने रंगनला दोरीचे रूप दिले आणि त्यांच्या कपड्यांचे लहान गोटे बनवले. अप्सरांना त्यामुळे रंगन भेटला नाही आणि ते निराश होऊन जायला निघाले. इतक्यात अळमट गुरुने रंगनला जिवंत केलं आणि कपडेही फिरून पूर्वीसारखे केले. रंगन अप्सरांना म्हणाला, तुम्ही मला चित्रलेखा द्याल तरच मी कपडे देईन. त्यामुळे मोठ्या नाखुशीने आम्ही उद्या तुला चित्रलेखा देऊ असे अप्सरांनी कबूल केले आणि ते जायला निघाले. तेव्हा अळमट गुरु म्हणाला, त्या तुला चित्रलेखा देणार नाहीत तर एक लाकडी पुतळी देतील, ती घेऊ नको. तिथे काळे कुत्रे असेल, तिला मात्र तू घेऊन ये. रंगनने त्याप्रमाणे केले आणि काळी कुत्री होती तिला तो घेऊन आला. अप्सरा निराश झाले. पण ती कुत्री काही कामाची नाही शिकारीत, तर ती रंगनला मुळीच मदत करीत नसे आणि तो निजला की त्याच्या ढुंगणाजवळ जायची आणि ती त्याच्या ढुंगणाला बोचकारी काढायची. त्यामुळे रंगन त्रासून गेला होता. त्याने त्या कुत्रीला मारायला प्रारंभ केला. एक दिवस त्या कुत्रीचे काय करायचे असे त्याने अळमट गुरुला विचारले. त्या अळमट गुरु म्हणाला, तू असे कर की रात्री जागा राहा आणि ही कुत्री स्वतः चित्रलेखाच आहे. ही उठेल आणि कुत्रीचे कातडे टाकून बाहेर जाईल. त्या वेळेला त्या कातड्याला सात ठिकाणी जाळ म्हणजे चित्रलेखा कायमची तुझी होईल. त्याप्रमाणे रंगनने झोपेचे सोंग केले आणि काळ्या कुत्रीने चित्रलेखेचे
रूप घेऊन ती बाहेर पडली आणि कातडे मात्र बाहेरच ठेवले. त्यावेळेला रंगने ते कातडे घेतले आणि सात ठिकाणी जाळले. त्याबरोबर चित्रलेखाला ते समजले आणि शोकाकुल होऊन तिने आपल्या बहिणींना ही गोष्ट सांगितली. सकाळपर्यंतची ती बहिणींच्या बरोबर राहिली आणि नंतर त्यांचा कायमचा वियोग झाल्यामुळे त्यांचा कायमचा निरोप घेऊन ती रंगनकडे परतली. काही दिवसांनी अळमट गुरुने चित्रलेखा आणि रंगन यांना आपल्या गुहेतून जाण्याची परवानगी दिली व तो म्हणाला, रंगन लक्षात ठेव, चित्रलेखा अत्यंत सुंदर आहे. लोक तिचे पाठीमागे लागतील तर मी तिला अदृश्य करतो. तिचा एक केस तुझ्या धनुष्याची दोरी म्हणून ठेवतो. जोपर्यंत हे धनुष्य तुझ्या गळ्यात आहे तोपर्यंत ती अदृश्य राहील व जेव्हा तू धनुष्य खाली काढून ठेवशील तेव्हा ती तुझ्यासमोर उभी राहील आणि तुझ्यासाठी दिव्य भोजन करेल, तुझी सेवा चाकरी करेल आणि तुम्ही आनंदात राहाल. पण एक गोष्ट कर, की धनुष्य तू दुसऱ्या कोणालाही देऊ नको आणि तिला दुसऱ्या कोणाच्याही समोर हाका मारू नको. रंगनने हे कबूल केले आणि तो ते धनुष्य गळ्यात घालून गुहेबाहेर पडला. रंगन चित्रलेखेला घेऊन वाट चालू लागला. पुढे त्याला ढोंगी गुरुची कुटी लागली. त्या कुटीत तो आला आणि त्याने राहायला जागा मागितली. परंतु ढोंगी गुरुने त्याला अंगणातच राहायला सांगितले. रंगन फारच भुकेलेला होता. त्याने आपले धनुष्य आपल्या खांद्यावरून उतरवले. त्याबरोबर चित्रलेखा त्याच्यातून आली. तिने दिव्य अन्न त्याला वाढले. ती ते मुकाट्याने जेवली. त्यानंतर रंगनने परत आपले धनुष्य गळ्यात घातले. ढोंगी गुरुने ते पाहिले. त्या चित्रलेखेला पाहून तो एवढा खुश झाला की त्याने रंगनला, तू माझ्या घरात येऊन राहा, घर तुझेच आहे असे म्हटले. मग ढोंगी गुरु रंगनला म्हणाला, बाबा रे, माझ्याजवळ एक काठी आहे. तिला सांगितले की ती कुठल्याही शत्रूला जाऊन मारते. एवढंच नाही तर शत्रू पुष्कळ असले की त्या काठीचे तुकडे होतात. ते तुकडे त्या शत्रूंना मारतात. तर तुझे हे धनुष्य मला दे आणि त्या मोबदल्यात ही जादूची काठी घे. रंगन भुलला. त्याने धनुष्य देऊन काठी घेतली आणि तो त्या चित्रलेखेला गमावून बसला. परंतु थोड्या वेळात त्याला आपली चूक लक्षात आली. तेव्हा त्या काठीने त्या ढोंगी गुरुला रंगनने यथच्छ बडवले. त्यानंतर रंगनने ते धनुष्य त्याच्याकडून परत मिळवले आणि तो पुढे निघाला. काही वेळाने त्याने ते धनुष्य खाली ठेवले. चित्रलेखा पुढे आली, पण तिने आता काही दिव्य अन्न पुढे आणले नाही. उलट त्याच्या जवळचे सगळे जादूचे वस्तू घेऊन तिथून ती निघून गेली. रंगनला आता फार पस्तावा झाला आणि तो दुःखी झाला. अळमट गुरुला त्याने ही सर्व हकीकत सांगितली. अळमट गुरु रागवला, परंतु त्याने त्याला मदत करायचे वचन दिले. तो म्हणाला, चित्रलेखा आता देवद्वारकेला गेली आहे, तिथे तू जा, म्हणजे तू तिला पाहशील आणि प्रयत्न केलास तर मिळू शकशील. रंगन पुढे निघाला. चालत चालत तो देवद्वारकेला आला. तिथे येऊन बघतो तर चित्रलेखेचे लग्न ठरले आहे असे त्याला कळले. तिचे लग्न देवांचा ढोलकीवाला शुकदेव याच्याशी ठरले होते. हा देवांचा मृदुंग वादक, परंतु चित्रलेखाचा संबंध माणसाशी असल्यामुळे तो अशुद्ध झाले आहे. तिने अग्निदिव्य केले आहे पाहिजे असेही ठरले होते. त्याप्रमाणे तिने अग्निदिव्याला सुरुवात केली. हे रंगन बघत होता. तिने अग्निदिव्य करायच्या आधी रंगन शुकदेवाकडे गेला आणि म्हणाला, मला तुमची सेवा करू द्या. माझ्या लग्नाचे पाहुणे येतील त्यांना दारू आणि अन्न तू दे. रंगनने हे कबूल केले. पुढे जेव्हा दिव्याला प्रारंभ झाला तेव्हा चित्रलेखा आली. ती एका झोपडीत गेली. ती झोपडी पेटवण्यात आली. तिथून बाहेर पडून ती दुसऱ्या झोपडीत गेली. ती झोपडी पण पेटवण्यात आली. असे एकमागून एक सात झोपड्यात तिने प्रवेश केला आणि सात झोपडे जळाल्यावर ती बाहेर पडली. मग तिने जमलेले सर्व पाहुण्यांना दारू आणि अन्न दिले. तेव्हा सर्व लोकांनी ती शुद्ध झाली आहे असे मान्य केले. यानंतर शुकदेवाने पाहुण्यांना अन्न न देता खूप दारू पाजली, इतकी की सर्वजण बेहोश होऊन पडले. मग त्याने वायबा कावळ्याला बोलावून त्याच्या परिवाराला हे सर्व अन्न देऊन टाकले. कावळ्यांनी अन्न खाल्ले. लोकांना काहीच राहिले नाही. सर्वजण शुद्धीवर आल्यावर पाहतात तर अन्नाचा कण सुद्धा नव्हता. ते तसंच देवाच्या दरबारात नाचायला गेले. दरबारात इंद्रदेवाने शुकदेवाला मृदुंग वाजवायला आणि चित्रलेखेला नृत्य करायला सांगितले. त्याप्रमाणे शुकदेव मृदुंग वाजवू लागला आणि चित्रलेखा नाचू लागली. मृदुंग फार सुंदर वाजत होता. हे बोल ऐकून रंगन मृदुंगाला म्हणाला, अरे मृदुंगा, तू जर चांगले बोल काढशील तर मी फोडून तुझे तुकडे करून टाकेन. त्याबरोबर त्या मृदुंगातून बदसूर निघू लागले आणि एकही बोल चांगला निघेना. नाचाचा रंग बिघडला आणि सर्व श्रोते नाखूष झाले. तेव्हा शुकदेवाला रंगन म्हणाला, मी आता मृदुंग वाजवतो. तो मृदुंग वाजवायला घेता मृदुंगाला म्हणाला, आता तू जर सुंदर सूर काढले नाहीस तर मी तुला मोडून टाकेन. लगेच मृदुंगातून सुंदर सूर निघू लागले आणि चित्रले
बायका नाचू लागली। आता नाच इतका बेफाम झाला की सर्व श्रोते मुग्ध होऊन गेले। चित्रलेखा नाचता नाचता इतकी भान विसरली की तिने आपले कपडे एक करून काढून टाकीत रंगणकडे फेकले। शेवटी साडेही फेकली आणि ती निघून गेली। रंगणने कपडे गोळा केले पण तो तिच्या मागोमाग गेला नाही, तो अळमट गुरुकडे गेला। दुसऱ्या दिवशी चित्रलेखा अळमट गुरुकडे गेले आणि आपली साडी मागू लागली। अळमट गुरुला हे काहीच माहीत नव्हते, तर तो म्हणाला, माझ्याजवळ तुझी कुठलीही वस्तू नाही, तेव्हा हे रंगणचेच काम असले पाहिजे। हे पाहून ती रंगणकडे गेली। तिचे सर्व वस्तूंचे बोजकं उशाखाली घेऊन रंगण झोपला होता, त्याला तिने उठवले। त्यावेळेला रंगण म्हणाले, मला स्वप्न पडले होते, त्या तू अग्निदिव्य केलेस आणि देवाच्या सभेत नाचत होतीस असे मी पाहिले। तेव्हा हा खास देव द्वारकेला येऊन गेला आहे असे ती समजली आणि तिने त्याच्याशी लग्न करायचे कबूल केले। त्याला घेऊन ती इंद्राकडे गेली आणि रंगणशी लग्न करण्याचं बेत आहे असे तिने सांगितले। इंद्राने वरवर हसून रंगणचे स्वागत केले, पण माणूस आपला जावई व्हावा ही कल्पना त्याला आवडली नाही। मनातून त्याने रंगणला मारायचा बेत केला। एक दिवस इंद्राने एक खटारा रंगणला दिला। तो खटारा यांत्रिक होता, त्याला दोन चाव्या होत्या। एक चावी दिली की तो खटारा चालू लागत असे, दुसरी चावी दिली की तो बंद पडायचा आणि थांबायचा। इंद्राने त्याला पहिली चावी दाखवली, पण थांबायची दुसरी चावी काही दाखवलीच नाही। त्या गाडीत बसून रंगण निघाला। आणखी किल्ली दिल्याबरोबर गाडी भरधाव निघाली। ती इतकी की ती रानामनात घुसली। ती कशालाही न जुमानता होता ती एका कड्यावर चढली आणि ती कड्यावरून खाली कोसळली। रंगणचं शिर वर राहिले आणि धड खाली गेले। पडता पडता रंगणने अळमट गुरुची आठवण केली। अळमट गुरु त्यावेळी निजला होता, पण स्वप्नात त्याने रंगणची हाक ऐकली आणि तो संकटात आहे हे ओळखले। धावतच तो कड्याजवळ आला, त्याबरोबर त्याला धडस तेवढे गाडीत दिसले आणि शिर कोठे दिसेना। त्याबरोबर अळमट गुरुने अबलावतीची आठवण केली। अबलावती ताबडतोब आली, तेव्हा अळमट गुरुने तिला गरुडाचे रूप घेऊन रंगणचे डोके हुडकून काढायला सांगितले। त्याप्रमाणे अबलावती गरुडाच्या रूपाने उंच उडाली आणि डोंगराच्या शिखरावर असलेले आपले नवऱ्याचे शिर तिने शोधून काढले आणि अमृताच्या कुंडात टाकले। आता रंगणला इजा होणार नव्हती। अबलावतीकडून शिर हातात घेताच अळमट गुरुने तिला निरोप दिला। ती निघून गेली। रंगण उठायच्या अगोदरच अळमट गुरुही तिथून निघून गेले। रंगण उठला आणि आपण खोल दरीत पडलो आहोत असे त्याने पाहिले। मग त्याने वायबा कावळ्याची आठवण काढली। वायबा कावळा आला आणि त्याने त्याला दरीतून उचलून डोंगरावर नेऊन सोडली। डोंगरावरून त्याने त्याला थेट इंद्राच्या वाडेपाशी आणून ठेवले। रंगण जिवंत आहे असे पाहून इंद्राला फार राग आला। तेव्हा त्याने आपल्या राणीला घोडीचे रूप घेऊन रंगणला मारण्याचा हुकूम सोडला। इंद्र म्हणाला, या घोडीला तू नदीवर पाणी प्यायला घेऊन जा। त्याबरोबर रंगण तिच्यावर स्वार झाला। ती घोडी आकाशातून बेफाम उडाली। त्याबरोबर तिथे दगाफटका हे रंगणने ओळखले। त्या घोडीने आपले रंग आकाशावर इतके घासले की रंगण चेंगरू लागला। तेव्हा तिच्या पाठीवरून तो तिच्या पोटाला बिलगला। त्याबरोबर घोडी पृथ्वीवरून उतरली आणि एका काटेरी झाडावर आपले अंग घासू लागली। तेव्हा चपळाईने रंगणने तिच्या कानात प्रवेश केला। घोडीचे पोट काटे घासून रक्तबंबाळ झाले। रंगण फिरून तिच्या पाठीवर चढला आणि घोडी दौडू लागली। नंतर त्या घोडीने खडकावर आपली एक बाजू घासायला सुरुवात केली। त्याबरोबर रंगणने तिचे शेपूट पकडले, त्यामुळे तो फरफटत जाऊ लागला। आता घोडीचे सगळे अंग खरचटून रक्तबंबाळ झाले। अशा स्थितीत थकून ती घोडी संध्याकाळी परत आली। याच्यापुढे आपल्या घोडीचा प्रभाव चालला नाही असे ओळखून इंद्राने स्वतःच त्याला शासन करायला निर्णय घेतला। इंद्र रंगणला म्हणाला, रंगण उद्या एक शेत नांगरायचे आहे, तिथे एक बैल असेल, त्याला नांगराला झूप आणि शेत नांगरून दे। रंगण बरं म्हणाला। दुसऱ्या दिवशी तो त्या शेतावर गेला। ते शेत कसले नुसते खडक होते, तिथे एक बैल उभा होता। तो बैल दुसरा तिसरा कोणीही नसून इंद्रच होता। रंगणनं त्या बैलाला नांगराला झुपले, परंतु तो बैल अत्यंत दांडगा आणि शुंकल होता। रंगणने जाणले की ही इंद्राचीच युक्ती आहे। तेव्हा त्याने इंद्राला धडा शिकवण्याचा निश्चय केला आणि बैलाला बेदम झोपून काढले। संध्याकाळी सर्व शेत नांगरून इंद्र परत आपले वाड्यात रक्तबंबाळ होऊन आला। रंगण पुढे आपली मात्र चालत नाही हे ओळखून इंद्राने आनंदाने आता आपली मुलगी रंगणला द्यायची ठरवले। चित्रलेखाला घेऊन रंगण पुढे चालू लागला। चित्रलेखा आणि रंगण आता शेंद्रिय राज्यात घुसले। शेंद्रिय राजाला रंगणला पाहून फार आनंद झाला आणि जीवनावतीशी त्याचे लग्न लावून द्यायचा बेत त्याने त्याच्यापाशी व्यक्त केला। पण एक तंगड्या मंत्री अगोदरच रंगणवर फार चिडलेला होता आणि एक तंगड्याने रंगणचा सूट घेण्याचा निश्चय केला होता। तेव्हा त्याने त्या लग्नाचा पण असा घातला की रंगणने पोलक्या सुपारे चालत्या मांडव आणि हसरी कमळ
यावी नळगावती आणि कमळावती या दोघींनी आणून द्यावे. जर त्याने कमळावतीला आणले नाही तर त्याचा डावा हात तोडला जाईल. आणले तर एक तंगड्याचा डावा हात तोडला जाईल. नळगावतीला आणले नाही तर त्याचा उजवा हात तोडला जाईल. आणि आणले तर एक तंगड्याचा उजवा हात तोडला जाईल. जर बाकीचे जिन्सा त्याने आणले नाहीत तर त्याचे डोके उडवले जाईल. जिन्सा आणले तर एक तंगड्याचे डोके. एक तंगड्याने हे जिन्सा कोठे मिळतील हे स्थळी रंगलना सांगितले. त्याप्रमाणे रंगन तिथे गेला. एक मोठ्या वटवृक्षाखाली हजारो राक्षस बसलेले होते. त्यांचा म्होरक्या त्यांच्यामध्ये बसलेला होता. कमळावती त्या भयंकर क्रूर धिप्पाड राक्षस राजाच्या कानातून बाहेर आली आणि नृत्य करू लागली. मग तिने आपली एक सोन्याची सुंकळी काढली आणि खेळू लागली. मग रंगन सरडा झाला. पहिल्यांदा त्यांनी तिच्या सुंकळीत उडी घेतली. मग तिच्या चोळीवर उडी घेतली. मग साडीवर उडी घेतली. कमळावती म्हणाली, तू जर खरा सरडा असेल तर तसाच राहशील, नाहीतर जो कोणी असेल तो होशील. त्याबरोबर रंगनने आपले मानवी शरीर धारण केले. रंगन कमळा तिला इतका आवडला की तिने त्याच्याशी लग्न करण्याचा अगदी निश्चय केला. ती म्हणाली, माझे बाबा झोपले आहेत, तोवर येथून आपण निघून जाऊया. रंगन म्हणाला, नाही, तुझ्या बापाला सांगितल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मग रंगनने ते सगळे झोपले राक्षसांच्या तोंडात त्यांची इंद्रिये कोंबली आणि त्यांनी त्यांना, रामराम मामा, मी कमळावतीला घेऊन जाणार आहे, मी तिच्याशी लग्न करणार आहे, असे म्हटले. राक्षस जागे झाले आणि ते रंगनच्या अंगावर धावून जाणार. इतक्यात त्यांची इंद्रिये त्यांच्या तोंडात होती. ती दात ओठ खाताना चावली गेली आणि ते मेले. रंगनने सर्वात थोरल्या राक्षसाशी युद्ध केले आणि त्याला मारून टाकले. आणि मग कमळावतीला घेऊन तो निघाला. कमळावतीला घेऊन रंगन आला आणि एक तंगड्याचे तोंड पडले. कारण त्याच्या ठरलेल्या अटीप्रमाणे कमळावती तर एक तंगड्याचा उजवा हात जाणार होता आणि नाही मिळाली तर रंगनचा जाणार होता. त्याप्रमाणे एक तंगड्याचा एक हात तुटला. मग रंगन नळगावतीला मिळवण्याकरता निघाला. नळगासूरच्या राज्यात तो आला तेव्हा नळगासूरला हजार अस्वलांनी वेढले होते. ते अस्वलच त्याची सैनिक होते. रंगनने त्यांच्याबरोबर युद्ध केले आणि तो यशस्वी झाला. नळगासुराला मारून नळगावतीला घेऊन तो परत आला. शेंद्री राजेत तो आल्यावर एक तंगड्याचा डावा हातही अटीप्रमाणे तोडला गेला. आता मात्र रंगनला झोप येईना, कारण बाकीची पैज फारच कठीण होती. बोलती सुपारी, चालता मांडव, आणखी असणारी कमळ मिळवायची तरी कशी. पण आपला नवरा चिंतित आहे, कमळावतीने ओळखले. तुम्हाला काय झाले असे तिने विचारले. त्याने आपल्या चिंतेचे कारण सांगतात ती हसली एवढंच ना, असे म्हणून तिने जिन्सा आपल्या पेटीतून काढून त्याला दिले. त्याने ते शेंद्री राजाला दाखवलं. तेव्हा अटीप्रमाणे एक तंगड्याचे डोकेही उडवण्यात आले. रंगन आपल्या बायकांना घेऊन हळदीपुराला आला. हळदी राजाला रंगनला पाहून फार आनंद झाला. अबलावतीच्या आनंदाला तर पारावर उरला नाही. मग अबलावतीला घेऊन तो आपल्या गावी आपल्या आईला भेटायला गेला. घराभोवती सगळं रान माजले होते, पण झोपडी दिसत होती. झोपडीतून तो आत गेला तर आत आपली म्हातारी आई होती. तिला आपला मुलगा पाहून आनंद झाला. मग चित्रलेखाने आपल्या जादूच्या शक्तीने सात मजली वाडा निर्माण केला. त्याचे छत सोन्याचे होते. सासूला बसायला तिने सोनेरी झोपाळा केला. मग रंगन दुधमी राजाला भेटायला गेला. दुधमावती म्हणाली, कुठे आहे ते तुमचे चित्रलेखा फूल? तो कुठून फूल देणार? तो घरी हिरमुसला होऊन आला. तेव्हा चित्रलेखाने विचारले, तुम्ही असे दुःखी का? तेव्हा त्याने खरे कारण सांगितले. तेव्हा ती म्हणाली, जरा थांबा. मग तिने उलटी केली. त्या उलटीवर रंगनने माती टाकली. त्या मातीवर तिने पाणी शिंपले तर त्यातून अतिशय सुंदर वेल निघाला. त्या वेलाला फुलं लागली. ती चित्रलेखाची फुले. ती फुले घेऊन रंगन राजाकडे आला. चित्रलेखाचे एकच फूल नाही तर इतकी फुले पाहून राजकन्या आनंदित झाली आणि राजाने तिचे लग्न रंगनशी करायचे ठरवले. नुसते राजकन्याचेच लग्न नाही तर अबलावतीचेही लग्न त्याच वेळेला लागणार होते. लोक जमले. त्यावेळेला मांडव चालत होता. कमळं हसत होती आणि सुपारे बडबडत होत्या. सगळीकडे ऐश्वर्यच ऐश्वर्य आणि आनंदच आनंद भरून राहिला होता. आता हा समारंभ एवढा सुंदर झाला की असा समारंभ आपण कधीच पाहिला नाही, असे लोक म्हणत होते. यापुढे रंगन आपले सहा बायकांना घेऊन सुखाने राहू लागला. ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.